पनवेल परिसरातील नवीन पनवेल आणि तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या कारणावरून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे पुन्हा सक्रिय झाली आहेत की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवीन पनवेल येथे आपल्या पत्नीसह राहणारा ओमार फारूक हा त्या भागात मजुरीचे काम करायचा. हा मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवाशी आहे. त्याची नवीन पनवेल सेक्टर 18 मधील सिडको गार्डनजवळ मानेवर, गळ्यावर, तोंडावर धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. सदर हत्या ही नवीन पनवेल भागात राहणाऱ्या पप्पू उर्फ शफीक उल अहमद यांनी केली असावी असा नवीन पनवेल पोलिसांचा कयास आहे. कारण त्याची ओमारच्या पत्नीवर वाईट नजर होती ही माहिती ओमारला समजली होती. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी पप्पूनेच त्याची हत्या केली असावी असा संशय ओमारच्या पत्नीने व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पप्पू फरार झाला असून त्याचा शोध खांदेश्वर पोलीस करत आहेत. ही घटना ताजी असतानाच तारा गावाच्या हद्दीत लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. पनवेल पेन रोडवरील तारा गावाच्या हद्दीत एका लाल रंगाच्या ऑडी क्रमांक MH 14 GA 9585 ही गाडी कागदोपत्री पुणे जिल्ह्यातील तेजस प्रकाश साळवे याच्या मालकीची दिसत आहे. सदर गाडी तारा गावाच्या हद्दीत एका फार्म हाऊस समोर गेल्या 2 दिवसांपासून उभी होती. या गाडीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह असून त्याने अंगावर टी शर्ट, जीन्स पॅन्ट घातलेली असून पायात स्पोर्ट्स शूज होते. या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना माहिती मिळताच ते आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी सदर मृतदेहासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तपास सुरू केला असता सदर मयत व्यक्ती ही संजय मारुती कार्ले वय 45 राहणार तळेगाव दाभाडे असे असून या व्यक्तीचे अनेक व्यवसाय असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही व्यक्ती विवाहित असून या हत्येसंदर्भात त्याच्या कुटुंबियांना माहिती मिळताच शनिवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवून घेतली आहे आणि इतर शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून कार्ले कुटुंबियांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला आहे. यावेळी त्या कुटुंबियांनी दिलेल्या महत्वपूर्ण अशा माहितीच्या आधारे पनवेल तालुका पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर असं आहे काय, आज 6:30 वाजता सायंकाळी माहिती मिळाली PSI आकाश पवारला की मुंबई गोवा हायवे या ठिकाणी एक लाल रंगाची ऑडी कार आहे आणि त्याच्यामध्ये एक निसम संशयित आहे तो मिळेला आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी या जिथे मुंबई गोवा हायवे आहे ग्रोगेन नर्सरी आहे त्याच्यासमोर आहे त्या ठिकाणी आलो हायवेला. त्या हायवेच्या कडेला एक लाल रंगाची ऑडी कार आहे जी उभी होती त्याच्यामध्ये एक मिसा मयत होता. आम्ही ती कार आतून बंद होती उघडून ती कास सोडून त्यानंतर कार उघडली आतमध्ये पाहिलं तर एक 44 वर्षाचा इसम आहे तो मृत अवस्थेत पडला होता. त्याची आम्ही पाहणी केली त्याच्याकडे तर त्याचं त्या ठिकाणी ओळखपत्र घेऊन आलेलं आहे. त्याचं नाव आहे संजय कार्ले, राहणार यशवंतनगर तळेगाव दाभाडे. आणि त्यानंतर त्याला तो बाहेर काढला तो मृत अवस्थेत होता आणि साधारणतः त्याच्या छातीवर 4 स्टॅबिंग टाईप इंजुरी आहेत आणि त्या तो मयत झालेला आहे. अधिक तपास आम्ही त्या ठिकाणी करतो आहे.